भागा वरखडे यांच्याकडे मी थोडस नगर विषय जरा पुन्हा जातो की शरद पवारांना असं बोललं जातं की एकदा तरी विखेंचा पराभव करायचा आहे. तर ते शरद पवार विरुद्ध विखे हे जे समीकरण आहे हे नक्की कधीपासूनच आहे आणि त्याचं काय नक्की आता लंके हे शरद पवारांचं स्वप्न साकार करू शकतील का? शरद पवार आणि विखे हा संघर्ष जो आहे हा जवळजवळ त्याला 5 दशकांचा इतिहास आहे. शरद पवार ज्या गटात होते त्याच्या विरोधी गटात बाळासाहेब विखे कायम राहिलेले आहेत. बाळासाहेब विखे हे शंकरराव चव्हाण गटाचे होते आणि राज्याच्या राजकारणात जर आपण पाहिलं तर शंकरराव चव्हाण आणि शरद पवार हे गट कायम परस्पर विरोधी राहिलेले आहेत. शरद पवार यांची जेव्हा समाजवादी काँग्रेस होता तेव्हा शंकरराव चव्हाणांचा पण महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस होता, त्यावेळेलाही विखे शरद पवारांच्या विरोधी गटातील होते. असं असलं तरी त्यांनी परस्परांना काही वेळा मदत केल्याचंही दिसतं. जेव्हा बाळासाहेब विखे स्वतः लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायचे तेव्हा ते जाणीवपूर्वक शरद पवारांना मतदारसंघात प्रचाराला बोलवायचे, परंतु त्यांच्यातला संघर्ष हा 1986 नंतर अधिक तीव्र झाला. शरद पवार पुन्हा जेव्हा समाजवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले आणि राज्याचं नेतृत्व ते करायला लागले तेव्हा त्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला. त्यात बाळासाहेब विखे पाटील यांनी इंदिरा कृतीशील विचार मंचाची स्थापना केली आणि देश पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शरद पवारांना काँग्रेसनं आणखी जवळ केलं, त्यातून तो संघर्ष आणखी पुढे गेला आणि इंदिरा कृतीशील विचार मंचाचा परिणाम म्हणून बाळासाहेब विखेंना काँग्रेसनं उमेदवारी नाकारली. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील कोपरगाव लोकसभा मतदारसंघ सोडून नगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीला अपक्ष म्हणून उभे राहिले आणि या निवडणुकीत शरद पवारांनी यशवंतराव गडाख यांचा प्रचार करताना बाळासाहेब विखे पाटील यांच्यावर श्रीगोंद्याच्या मतदारसंघात प्रचंड टीका केली. त्याचा परिणाम असा झाला की ही निवडणूक हायकोर्टात गेली आणि निवडणूक आचारसंहिता काय असते हे देशाला प्रथमच नगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले. त्यावेळेला यशवंतराव गडाख यांचा निकाल रद्द केला आणि शरद पवार यांच्यावर उच्च न्यायालयाने श्रीगोंद्यातील सभेबद्दल ताशेरे ओढले. अर्थात पुढे सर्वोच्च न्यायालयात ते पवार यांच्या विरोधाचे ताशेरे रद्द केले आणि त्यानंतर हा संघर्ष आणखी तीव्र झाला आणि तो आता दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीपर्यंत पुढे सुरूच राहिला आहे. जेव्हा आपण हे म्हणतो याच्यामध्ये की शरद पवारांनी किंवा सभेमध्ये गौप्यस्फोट केला होता नगरच्याच की माझ्या विरोधात किंवा माझ्या मुलाच्या विरोधात निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका अशी गळ एका उद्योगपतीच्या मार्फत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मला घातली होती, तर इथपर्यंत निलेश लंके हे आव्हान देतील असं तुम्हाला वाटतं की की खरोखरीच? हा, एकूण परिस्थिती जर लक्षात घेतली तर विखेंनी तसं केलेलं असू शकतं, कारण ज्या निलेश लंकेनी ज्या पद्धतीनं कोरोना काळामध्ये काम केलं त्या कामाची दखल अगदी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी नेत्यांनी येऊन सुद्धा घेतली आणि सामान्यतला नेता म्हणून निलेश लंके मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यांची राहणी, त्यांचं वागणं आणि जमिनीवरचं चालणं, शिवाय त्यांनी ज्या प्रकारे मतदारसंघातील लोकांना मोहटादेवीचे दर्शन घडवलं, अगदी खेडशिवापूरच्या दर्ग्याचं दर्शन घडवलं, अशा माध्यमातून ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत गेले आणि एकूण आमदारांचं जर बळ लक्षात घेतलं तर तेच सुजय विखेंच्या पुढची मोठी अडचण ठरतील. अन्य कुणीही तसा स्पर्धक नगर जिल्ह्यात सुजय विखेंच्या विरोधात नाही हे लक्षात घेऊन विखे यांनी गळ घातलेली असावी. कदाचित आणखी एक गोपनीय माहिती, मागच्या लोकसभा निवडणुकीची माहिती नसेल पण ती प्रसिद्धही झालेली आहे. मागच्या वेळेला जेव्हा सुजय विखे पाटील महाविकास आघाडीकडून त्यावेळेच्या काँग्रेस आघाडीकडून निवडणूक लढवायला तयार होते आणि शरद पवारांची त्यांनी बारामतीत भेट घेतली होती, शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्याची तयारी दाखवली होती, परंतु सुजय विखे पाटील यांनी उठता उठता एक वाक्य उच्चारलं आणि त्याच्यामुळे विखे आणि पवार परिवारात मोठा संघर्ष निर्माण झाला. सुजय विखे असे म्हणाले की तुम्ही जरी उमेदवारी नाही दिली तरी मी निवडून येणारच आहे, हे वाक्य शरद पवार यांच्या मनात ठसलं आणि नंतर तिथून पुढची सगळीच सूत्र बिघडली. हा इतिहास आहे आणि ऐन वेळेला मग त्या वेळेला
विखे यांना भाजपत जावं लागलं आणि शरद पवार यांनी ऐन वेळा नगरचे आमदार संग्राम जगताप यांना त्या निवडणुकीत ऐन वेळेला उभं केलं, तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेच्या परिस्थितीत चांगली लढत विखेने दिली होती. तिथून पुढे सगळी सूत्र ते उठले की तुम्ही जरी उमेदवारी नाही दिली तरी मी विजयी होणारच आहे. हा, मी विजयी होणार आहे असं जेव्हा शरद पवारांना सुजय विखे पाटील म्हणाले त्यावेळेला शरद पवारांना ते बोचलं आणि त्यांना असं वाटलं की पक्षापेक्षा हा मोठा नेता व्हायला लागला. आणि पवार यांना कधीही पक्षापेक्षा किंवा स्वतःला आव्हान देणारा नेता चालत नाही, त्यामुळे त्यांनी नंतर ती उमेदवारीच बदलली आणि सुजय विखे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. पुढे मग पर्यायी म्हणून सुजय विखे पाटील भाजपच्या रस्त्याने गेले.